नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। सकाळचे 7:30 वाजलेत आणि महाराष्ट्रातील एक पुरातन महादेवाच्या मंदिरामध्ये आपणाला दर्शनाला जायचंय। तुम्हाला मी अनेक वेळा माझ्या व्लॉग मधून सांगितलेलंच आहे की मी महादेवाचा भक्त आहे आणि या व्लॉगच्या अगोदर आपण केदारनाथची यात्रा असेल, अमरनाथची यात्रा असेल, वाराणसीची यात्रा केलेलीच आहे। चला आमच्या परिसरातलंच हे अतिशय पवित्र आणि जुनं तीर्थक्षेत्र आहे श्री बृहदेश्वर, त्याच्या दर्शनाला आपणाला चलायचंय। मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील जो पाथर्डी तालुका आहे त्या पाथर्डीपासून 18 किलोमीटरवर हे स्थान आहे आणि सह्याद्रीचा जो गर्भगरी पर्वत आहे त्या पर्वताच्या सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे। श्रावण मास चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक महादेवाच्या दर्शनासाठी जातात। मी सुद्धा माझ्या कुटुंबासकट दर्शनाला आलेलो आहे। माझा नटखट आणि स्वीट नातू शिवांश माझ्या बरोबर आहे। बृहदेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे अतिशय पुरातन आहे। नवनाथ कथासारनुसार या ठिकाणी नवनाथांनी एका मोठ्या भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं, यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि त्या यज्ञामध्ये ऋषी मुनी सर्वजण आलेले होते आणि या भंडाऱ्यामध्ये भगवान शंकर आणि पार्वती यांनी वृद्ध दाम्पत्य बनून भोजन वाढण्याचं काम केलेलं होतं आणि त्यामुळेच या स्थानाला बृहदेश्वर म्हटलं जातं किंवा स्थानिक लोक म्हातारा देव सुद्धा म्हणतात। मित्रांनो, हे जे बृहदेश्वर देवस्थान आहे या देवस्थानामध्ये प्रत्येक सोमवारी तर गर्दी असते पण श्रावण महिन्यातला जो तिसरा सोमवार आहे त्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते। जिल्ह्यातूनच काय पण पूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण बृहदेश्वर महादेवाच्या दर्शनाला येतात आणि अशी आख्यायिका आहे की दरवर्षी शिवरात्रीच्या दिवशी गव्हाच्या आकाराने या ठिकाणी असलेलं शिवलिंग वाढत जातं, म्हणजे शिवलिंगाची वृद्धी होते। म्हणून सुद्धा या देवस्थानाला बृहदेश्वर महादेव म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। चला मित्रांनो, नवनाथांनी जो या ठिकाणी मोठा यज्ञ केला होता त्यावेळेस सोन्याची वीट त्या यज्ञासाठी हवी होती आणि नवनाथांनी शंकर भगवानांच्या आशीर्वादाने वीट मिळवली आणि त्यावेळेस हा पूर्ण डोंगरच सोन्याचा केला होता आणि हा जो हिरवागार निसर्ग आपण पाहता तर या निसर्गामध्ये या गर्भगिरी पर्वतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती सुद्धा उपलब्ध आहेत। या ठिकाणी सुद्धा अनेक दुकानं आहेत त्या औषधी वनस्पतीचे आणि बृहदेश्वर जे देवस्थान आहे या देवस्थानच्या जवळपास 20 किलोमीटरचा जो परिसर आहे तो अतिशय आध्यात्मिक दृष्ट्या पवित्र आहे, कारण 9 किलोमीटरवर या ठिकाणाहून मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे आणि त्यापासून एक खाली आपण 5 किलोमीटरवर गेलो तर कानिपनाथ महाराजांची समाधी आहे। हे तीन जे तीर्थक्षेत्र आहेत, देवस्थान आहेत, अगदी 30 किलोमीटरच्या आसपासच आहेत, त्यामुळे जो कोणी या ठिकाणी येतो त्यांना दर्शनाला सुद्धा अगदी कमी वेळात या स्थानाचे दर्शन होतात। आदेश बडे बाबा का। मित्रांनो, अगदी सकाळी बृहदेश्वर महादेवाचं आपण दर्शन घेतलंय आणि आता आपण चाललो मच्छिंद्रनाथावर दर्शनासाठी। चला बाजूस बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे आणि त्या ठिकाणाहून एक
20 फुटाच्या अंतरावर पायऱ्या उतरून आल्याच्या नंतर धोंडाई देवीचं मंदिर आहे. मच्छिंद्रनाथाचे जे भक्त आहेत ते समाधीचं दर्शन घेऊन या ठिकाणी धोंडाई देवीचं दर्शनाला येतात आणि अगदी खाली मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर त्या ठिकाणाहून आताच दर्शन घेतलेलं आहे आपण आणि आरतीमध्ये सुद्धा सहभागी होण्याचा आपणाला म्हणजे माझ्याबरोबर भाग्य लाभलं. मंदिराच्या पायथ्याशी 50 फूट अंतरावर अमृतेश्वर महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. चला अमृतेश्वर महादेवाचं आपण दर्शन घेऊ. मित्रांनो, श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणाहून 4 किलोमीटरचं अंतर पार करून मी मढी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता कानिप महाराजांचं समाधी मंदिर मढी आपणाला दिसतंय. पूर्ण महाराष्ट्रातून नाथ भक्त या ठिकाणी समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज. कानिपनाथ महाराजांचा हत्तीच्या कानातून जन्म झाला ते शिल्प आपणांचं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जायचं आहे. सुरुवातीला आपण वृद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांचं समाधी दर्शन घेतलं आणि आता आपण आलेलो आहोत कानिपनाथ महाराजांचं समाधी मंदिर मढी. मित्रांनो, तर आजचा हा व्लॉग आम्ही सकाळी 7 वाजता सुरू केलता, म्हणजे सकाळी वृद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं, त्याचप्रमाणे नंतर मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा या ठिकाणी गेलो आणि आता दुपारी आलेलो आहोत कानिपनाथ समाधी मंदिर मढी या ठिकाणी. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.